नमस्कार, मी सुप्रिया सुळे. आज सकाळीच आपण सगळेच उठलो तेव्हा एक अतिशय हिंगणघाटला झालेली दुर्दैवी घटना ची बातमी आली आणि त्या मुलीचा मृत्यू झाल्याची अतिशय दुःखद बातमी आज आपल्याला सगळ्यांनाच मिळाली. मनाला खूप वेदना गेले, 6-7 दिवस होतच होते आणि मला असं वाटत होते की आपण काय करू शकतो. प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की ह्याच्यातून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे आणि गोष्ट महाराष्ट्रात नाही, देशात कुठेच होऊ नये ह्याच्यासाठी आपण सगळेच प्रयत्न करत असतो. बलात्कार, ॲसिड अटॅक ह्या तर टोकाच्या भूमिका आहे. माझं वैयक्तिक मत असं आहे की छेडछाड पण होऊ नये कुठल्याच मुलीला किंवा कुठल्याच व्यक्तीला. आणि मी एक व्हिडिओ जालन्याचा जो पाहिला त्याच्यात एक मुलगा छेड काढत होता, दुसरा त्याचा व्हिडिओ काढत होता. इतका असंवेदनशील आपली नवीन पिढी झालेली आहे का? आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की का नाही आपण एक कार्यक्रम, मला अजून आठवतं की आपलं सरकार 5 वर्षापूर्वी होतं तेव्हा छेडछाड मुक्त महाराष्ट्र म्हणून एक मोठा कार्यक्रम आपण कॉलेजेसमध्ये राबवला होता. आणि मी माननीय राजेश टोपेंची मनपूर्वक आभार मानते की त्यांनी तो कार्यक्रम त्या काळात राबवला. माझ्या मनात एक संकल्पना आली की शेम ऑन यू, तुला लाज नाही का वाटत असा एक कार्यक्रम आज महाराष्ट्र सरकारने राबवण्याची गरज आहे. मुलगा असू दे किंवा मुलगी, त्यांनी कॉलेजला जायचं, बाहेर जाणं, क्लासला जाणं, ज्या व्यक्त्या नागरिकाला कुठेही जायचं असेल त्याचा सुरक्षितता ही अर्थातच राज्याच्या जे सरकार आहे त्याची नैतिक जबाबदारी असते. कुठल्या याईला तिची मुलं घरी असतोवर मनातून काळजी वाटत असते की अरे नीट येतील ना, लवकर येतील ना, वेळेवर येतील ना, आणि त्याच्यामुळे ती सुरक्षितता करणं ह्याचा एक व्यापक कार्यक्रम अर्थातच पोलीस करतच असतात महाराष्ट्रातले. पण त्याचबरोबर एक आपण मोठा कार्यक्रम राबवूया, शेम ऑन यू किंवा तुला लाज नाही का वाटत. जोपर्यंत आपण एक समाज म्हणून कॉलेज आणि शाळातल्या मुलांना त्यांचे अधिकार हे समजत नाही तोपर्यंत हा बदल होणार नाही. हा एक अतिशय गंभीर आणि सामाजिक प्रश्न आहे ज्यात काही समाजातले असंवेदनशील लोक आहेत जे सातत्याने या गोष्टी करत असतात. त्याच्यावर आपण सगळ्यांनी म्हणून चला कामाला लागूया आणि कोणीही कोणाची छेड काढली किंवा असा त्रास दिला तर त्याला कॉर्नर करून तुला लाज नाही का वाटत, शेम ऑन यू हे जेव्हा आपण बोलू आणि ही भावना जोपर्यंत समाजात होत नाही हा प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे मी तरी आजपासून ठरवले की अशा कुठल्याही गोष्टी माझ्या कुठेही ध्यानात आल्या मी आवर्जून माझा आवाज याच्या विरोधात करणार आहे. सरकार कुणाचंही असू आज आमचा आहे राहील, पण त्या हा एक सामाजिक प्रश्न नाही आहे. हा एक सामाजिक प्रश्न आहे, हा एक राजकीय प्रश्न नाही आहे. हा महाराष्ट्रात बदल आपल्याला घडूया. चला सगळे मिळून महाराष्ट्र सुरक्षित.